बोरगावातील सफाई कामगारांच्या दिवाळीला दिगंबर यांचा हातभार. बोरगाव तालुका निप्पाणी येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते व टेक्सटाईल उद्योजक दिगंबर कांबळे यांनी सफाई कामगारांना दिवाळीला हातभार लावून सफाई व इतर कामगारांची दिवाळी गोड केली आहे. अखंड जगाला कोरोना या महामारी रोगाने सर्वसामान्यांचे जगणे असहाय्य करून सोडले आहे. कोरोना काळाच्या दरम्यान डॉक्टर, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, पोलीस यांच्यासह सफाई कामगारांची कामगिरी ही अविस्मरणीय व मोलाची भूमिका बजावली आहे. कोरोना योद्धा यांच्या कामाची दखल दिगंबर कांबळे यांनी घेऊन बोरगाव नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना कपडे व दिवाळी फराळाच्या किटचे वाटप युवा नेते उत्तम अण्णा पाटील यांच्या सुभस्ते केले. युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासून दिगंबर कांबळे यांनी समाजशील उपक्रम राबविला आहे. सफाई कामगार यांना मदत देऊन आदर्श काम केले असल्याचे सांगितले. नेते आदरणीय, युवा नेते आदरणीय दिगंबर कांबळे यांनी आज या ठिकाणी या दोन्ही गोष्टीचे औचित्य साधून पौर कार्मिक आणि तसंच महिला सफाई कामगार या सगळ्यांना एक किटचं वितरण करण्याचं मनोदय या ठिकाणी आज त्यांनी केला. खऱ्या अर्थानं अशा गोष्टीनं उत्स्फूर्तपणाने आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं, कारण अशा गोष्टीनं आपण दुजोरा देणं गरजेचं आहे. आणि इतर तर इकडं तिकडं खर्च न करता अशा गोष्टींना आपण जर त्या महत्त्व दिलं तर ते आणि समाजामध्ये काम करणाऱ्यांना एक उत्साहाने हे उमेद निर्माण होतो. हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आज दिगंबरनं हे कार्य या ठिकाणी करत आहेत. खास करून त्यांचं मी अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने अभिनंदन करतो. दिगंबर कांबळे म्हणाले, आमचे मार्गदर्शक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक समाज उपयोगी उपक्रम राबवावा या उद्देशाने सफाई कामगार यांना दिवाळी भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलावा यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले. आमच्या बोरगावचे भाग्यवदाता, आमचे मार्गदर्शन, आमचे अभिनंदन अण्णा पाटील, आमच्या बोरगावचे एक विशेष म्हणजे एक पोर कार्मिक व आमचे साफसफाईचे कामगार म्हणले एक वेळ ही अभिनंदन अण्णांच्या म्हणजे वाढदिवसानिमित्त आमच्या एक डोक्यात विचार आला की रात्रंदिवस दिवसाचं रात्र करून जे म्हणजे डॉक्टर असू दे, आमचे साफसफाई कामगार असू दे, ज्याने कुठलाही न विचार करता आमच्या बोरगावसाठी त्यांनी रात्रंदिवस एक झटल्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला एक संधी आली की आमच्या कामगारांचा म्हणजे कुठल्या निमित्ताने एक काम म्हणजे हे द्यायचं, साहित्य द्यायचं, सत्कार करायचं, हे किट द्यायचं, असंच आमच्या अभिनंदनांना पाटील यांचं एक वाढदिवसानिमित्त आमच्या डोक्यात विचार आला. आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे सगळे मित्र वगैरे म्हटले काय नाही आणि साफसफाई कामगारांचे आमचे अभिनंदनांना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक शुभेच्छा चांगली देऊ. आणि त्यासाठी एक आमचे साफसफाई कामगार कोण असतील व आमचे डॉक्टर असतील बोरगावचे, रात्रंदिवस त्यांनी एक करून कोरोनाच्या काळात ज्याने खरोखर म्हणजे आज आम्हाला बोरगावत असं वाटतंय की सगळेजण आम्ही आत्ताच नव्हत की सगळेजण त्यांचा म्हणजे एक सगळेजण त्यांच्या निदान आपल्याला काय नाही भेटलं तर फोन घेऊन तर त्यांचा सत्कार करावा असं माझी एक द्यायचा इच्छा होती. परंतु फोन नाही फुलाची पाकडी आम्ही काहीतरी म्हणजे देण्याचा प्रयत्न केले. नगरसेवक अभय मगदुम जीवनधर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर स्वागत व प्रस्ताविक अजित कांबळे यांनी मानले. या प्रसंगी नगराध्यक्ष संगाप्पा ऐदमाळे, रमेश कुरळे, अशोक माळी, शिवानंद राजमाने, राजू शिंगे, अमोल शिंगे, अश्विन मानवी, राकेश मदाळे, भूषण मदाळे, पोपट कुरळे, महालिंग गजरे, सहपंचायत सफाई कामगार, कर्मचारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील कार्यकर्ते उपस्थित होते.